शिवजयंती सोहळ्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चांगलं सुनावलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये त्यांनी नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करावा सध्या कोरोनाचा संकट काळ आहे हे विसरता कामा नये अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपवरती टीका केली आहे तर यंदाच्या वर्षी शिवजयंती अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांमध्ये साजरी करण्यासंबंधीचं एक पत्रक सरकारने काढलंय यावरूनच सध्या शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम भाजपने कलि या सगळ्या मुद्द्यांवरती टीका करत असताना सचिन सावंत यांनी असं सुद्धा म्हटलंय की दाढी वाढवून शिवरायांशी तुलना करणाऱ्यांना शिवरायांचा राजधर्म कळणार नाही रा आमदार गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असा आरोप करतानाच फडणवीस साहेब तुम्ही आता पडळकर आणि सदाभाऊ खोतांना आवरा नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यास विरोध करतानाच पडळकर यांनी पवारांच्या वरती जातीयवादी असल्याचा आरोप केला होता याबाबत विचारलं असता मुश्रीफांनी म्हटलंय की पडळकर आणि खोत या नेत्यांनी यांच्यावरती बोलू नये त्यांची लायकी काय आहे लायकी नसताना त्यांनी पवारांसारख्या नेत्यावर बोलू नये लायकी नसलेली माणसं सध्या जास्त बोलतायत त्यांचा बोलविता धनी हे फडणवीसच आहेत सत्ता नसल्यानं ते अस्वस्थ झालेत आणि म्हणूनच केवळ बदनाम करण्यासाठी आरोप जात जातात जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झालं या सोहळ्याआधी इंदोरकर होळकर राजघराण्याचं पत्र भाजपच्या नेत्यांनी घातलेला गोंधळ यामुळे वातावरण चांगलंच होतं त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट दिल्लीच्या तक्ताचं समीकरण मांडल्यानं सर्वांच्या भूया उंचावल्यात मराठा आणि होळकर समाजाची शिवरायांनी सोयरिकीची मोड बांधली होती याचा आधार घेत जानकरांनी जाणत्या पवारांना दिल्लीची गादी कशी हस्तगत करता येईल याबाबत सांगितलं आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला तरी शरद पवार आणि मोदींचे चांगले संबंध आहेत धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळवण्यासाठी पवारांनी आशीर्वाद द्यावे मराठा आणि धनगर एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो असं जानकरांनी म्हटलं आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सतत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करताना दिसतात सामनामधील त्यांच्या रोखठोक्या या सदरातून त्यांनी आज मोदींच्या आंदोलनजीवी शब्दावरून निशाणा साधला आंदोलनं नकोत मग काय हवं लोकशाहीतले सुनसान रस्ते या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात ले त्यांनी म्हटलंय की मोदींच्या देशातील आंदोलनाची मोदींनी चेष्टा केली आहे आणि कलीबडीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत महागाईपासून काश्मीरातील तीनशे सत्तर कलम हटवण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनच केले रामाचं आंदोलन झालं नसतं तर आजचा भाजप दिसला नसता त्या भाजपचे पंतप्रधान मोदी आंदोलनजीवी अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळींचाही अपमान होतो असं संजय राऊतांनी म्हटलंय दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलंय की कांडातूनच नरेंद्र मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले तिथूनच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना दिल्लीचं तख्त जिंकता आलं अशी रोखोक टीका संजय राऊतांनी केली आहे न्याय न्यायव्यवस्था ही जीर्ण झालेली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीत जाणारच नाही तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही असं आश्चर्यकारक विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी किलि एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या सरन्यायाधीशांनी न्यायालयात जाणं म्हणजे पश्चाताप करून घेण्यासारखं आहे अशी टिप्पणी केली आहे गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वतःच केला होता अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार मौवा मोईत्रा यांनी लोकसभेत केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का या निवेदकाच्या प्रश्नावर गोगोई म्हणाले की मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणं परवडतं इतरांना नाही जर तुम्ही न्यायालयात गेला तर तुमचे मळलेले कपडे धूत बसता तुम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे त्यांच्या या आश्चर्यकारक विधानाबद्दल सध्या वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर